फोनच करतो मी तिला. हॅलो हॅलो मिसेस भूमी. पोचलात तुम्ही घरी? हो सर. गुड, बरं वाटतंय का तुम्हाला आता? हो सर. आणि सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे काल माझा पहिला दिवस असून सुद्धा मला उशीर झाला आणि आज असं हे अर्ध्यातून. नाही, तुम्ही असं अजिबात मनात काही आणू नका. कसं आहे, तुम्ही आता आमच्या कंपनीच्या एम्प्लॉई आहात, त्यामुळे तुम्हाला सांभाळून घेणं आमचं कर्तव्य. ओके. आणि मिसेस भूमी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्वाच्या आहात. त्या व्यक्तीनं व्यवस्थित कामं करत राहणं अपेक्षित असेल तर तुम्हाला तुमची काळजी घेणं महत्वाचं आहे. त्यात कुठलाही हलगर्जीपणा करून चालणार नाही. तर कसं आहे, त्या व्यक्तीच्या बॅक ऑफ द माइंड सतत तेच चालू राहतं ना. तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, मी आहे. ओके. थँक यू सो मच सर. टेक केअर. सॉरी, काय ना, मला जरा मिसेस भूमींची काळजी वाटते रे. त्यांच्या बाबतीत काही वाईट घडलं ना तर मला सहन नाही होत. परितोष कशी कशा आहेत भूमी मॅडम? बरं, म्हणजे तरतरी तरी जाणून घ्या आवाज. बरं ऐक, आपण आता पुढच्या गोष्टी डिस्कस करू. मी महिन्याभराचा प्लॅन रेडी केला आहे, तो मी तुला दाखवतो. त्यानुसार आपण कशा गोष्टी वर्कआउट होत आहेत ते बघूया. भूमी, तुझी काळजी करण्याचा आणि काळजी घेण्याचा अधिकार फक्त मला आहे. पारितोष माझा खूप चांगला मित्र आहे, पण त्याने तुझी अशी काळजी करणं मला आवडत नाही.